सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। यामध्ये मुख्य लढत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे विरुद्ध शिवसेना अशीच होणार आहे। रत्नागिरीतल्या MIDC मधल्या FCI गोडाऊनमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। 6 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 84 टेबलं लावली जाणार आहेत। प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबलांवर मोजणी होणार आहे। यावेळी बंदोबस्तासाठी 300 पोलिसांचा फौजफाटा असणार आहे। मतदानाच्या वेळी कार्यकर्ते आमने-सामने येऊ नयेत म्हणून प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंग आणि उभं राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत। संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे ते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे। या मतदारसंघात पारंपरिक मच्छीमारांची भूमिका ही निर्णायक आहे। पारंपरिक मच्छीमारांचे जे प्रश्न होते, LED लाईट मासेमारी असेल, हायस्पीड मासेमारी असेल, यासह मच्छीमारांचे अनेक प्रश्न होते, ते प्रश्न मच्छीमारांचे प्रश्न सुटले नाही। त्यामुळे या निवडणुकीत मच्छीमारांनी सुरुवातीला बहिष्काराची भूमिका घेतलेली होती, मात्र नंतर मच्छीमारांनी आपली बहिष्काराची भूमिका होती ती मागे घेत मतदानाचा हक्क बजावला। त्यामुळे मच्छीमारांची मते आहेत ही कोणाच्या पाड्यात पडली आहेत हे उद्या होणाऱ्या निकालात स्पष्ट होणार आहे। त्यामुळे या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे। कृष्ण डोलम, सिंधुदुर्ग लाईव्ह, बालगाव। 17 लोकसभा निवडणुकीचे निकाल अवघ्या काही तासातच आता स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्र राज्यातल्या सर्वात महत्त्वाची लढत असलेली कोकणातली लढत म्हणजे विनायक राऊत आणि निलेश राणे यांची आहे। अवघ्या काही तासातच हे निकालाचं चित्र स्पष्ट होते। मागील निवडणुकीत 2014 निवडणुकीत या मतदारसंघातून विनायक राऊत निवडून आले होते। या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ म्हणजे कणकवली विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघावरती या वर्षीच्या निवडणुकीचा निकाल हा अवलंबून असणार आहे। कारण कणकवली मतदारसंघ हा कणकवली मतदारसंघावरती बरंच काही निकालाचं बरंच भवितव्य हे त्यावर अवलंबून असणार आहे। 2014 निवडणुकीमध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघातून विनायक राऊत यांना 1377 एवढं मताधिक्य मिळालं होतं। आता या विधानसभेचं नेतृत्व हे आमदार नितेश राणे यांच्याकडे गेलं, त्यांनी गेल्या 4.5 वर्षात केलेली आणि विकास कामे, त्यामुळे येणाऱ्या या झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार नितेश राणे हे अभिमानला किती मताधिक्य देतात यावर निकालाचं बरंचसं चित्र अवलंबून असणार आहे। कॅमेरामन आनंद तांबेसह श्रीधर साळुंके, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली। लोकसभेच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत। सगळ्यांच्या मनात दुबी निर्माण झालेले आहे, सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे। निलेश राणे विरुद्ध शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत असा तुरंगी लढतीचा सामना निश्चित लक्षवेधी ठरलेला होता। त्यात काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर तिसऱ्या क्रमांकावर राहतील अंदाज व्यक्त होत असताना राणे विरुद्ध राऊत ही लढाई विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्या आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली होती। उद्या सकाळी 7 मतमोजणी रत्नागिरीमध्ये सुरू होईल। अगदी काही तास शिल्लक राहिले असताना प्रत्येकाच्या मनात घालमेल सुरू झालेली आहे। कालच नारायण राणे यांनी मालवण येथे निलेश राणे विजयी होतील असा दावा केलेला होता। शिवसेनेकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। प्रत्येकाच्या मनात घालमेल लागून राहिलेले आहे। कोण बाजी या कोकणामध्ये मारणार एकत्र विचार करता काठीकी टक्कर या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते। निलेश राणे आणि राऊत असा एक अटीचा सामना पाहायला मिळाला होता। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झालेल्या या मतदारसंघात उद्या सकाळीपासून जेव्हा मतमोजणीला सुरुवात होईल दुपारी 12:00 पर्यंत एक पहिले 3 ते 4 फेरीचे कल येतील आणि पुढील जो खासदार ह्या भागातील कोण असेल हे जवळजवळ स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। उशिरापर्यंत निकाल हाती येण्याचे हाती येतील, मात्र एकंदर जी उत्सुकता लागली आहे कोण खासदार होणार याची, मात्र दोन्ही पक्षाकडून दावे प्रतिदावे केल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये घालमेल लागून राहिले ते नेमका कोकणचा खासदार कोण असेल। भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, रत्नागिरी। या मतदारसंघासाठी 23 एप्रिल म्हणजे मागच्या महिन्याच्या 23 एप्रिलला मतदान झाले होते आणि या मतदारसंघातील 12 उमेदवारांची जे भवितव्य होतं ते मतपेटीमध्ये बंद झालेलं होतं।
या लोकसभा मतदारसंघासाठी जी मतमोजणी रत्नागिरी येथे होणार आहे ती रत्नागिरीच्या MIDC मधील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोडाऊन क्रमांक 2 मध्ये सकाळी 7 वाजल्यापासून होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अधिकारी आणि कर्मचारी या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी किंवा मतदान प्रक्रियेसाठी रवाना झालेले आहेत. पूर्ण कडेकोट बंदोबस्त आणि एकूणच सर्व प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे या मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झालेली आहे. लोकसभा मतदारसंघ हा जो रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आहे त्यातील ह्या ज्या लढती आहेत ही लढत एक लक्षवेधी लढत म्हणून म्हणावी लागेल. संपूर्ण राज्याचे लक्ष या लोकसभा मतदारसंघाकडे लागलेले आहे कारण या मतदारसंघातून डॉक्टर निलेश नारायण राणे हे आपले नशीब पुन्हा एकदा अजमावत आहेत. स्वाभिमान पक्षामार्फत डॉक्टर निलेश नारायण राणे यांनी ही निवडणूक लढवलेली आहे. तर विनायक राऊत हे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत ते सुद्धा पुन्हा या मतदारसंघामधून शिवसेनेमार्फत उभे आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर देखील या मतदारसंघामधून काँग्रेसच्या तिकिटावरती उमेदवार म्हणून उभे होते. एकूणच या मतदारसंघामध्ये 12 उमेदवार उभे होते आणि त्यामध्ये निलेश राणे स्वाभिमान पक्ष, विनायक राऊत शिवसेना, नवीनचंद्र बांदिवडेकर काँग्रेस, मारुती जोशी वंचित बहुजन आघाडी, राजेश जाधव बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी, किशोर वरक बसपा, संजय गांग नाईक समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक, विनायक राऊत अपक्ष, पंढरीनाथ आंबेडकर अपक्ष, भिकुराम पालकर बहुजन मुक्ती पार्टी, नारायण गवस अपक्ष आणि निलेश भातडे अपक्ष असे 12 उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य किंवा या सर्व उमेदवारांची कसं त्यांना मतदान होणार झालेलं आहे किंवा त्यांना मतदारांनी कसा कौल दिलेला आहे हे उद्या सकाळी 7 वाजल्यापासून आपल्याला लक्षात येईलच. आता या मतमोजणीसाठी काही तासच शिल्लक राहिलेले आहेत आणि कसं मतदान झालेलं आहे याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. एकूणच लक्षवेधी मतदारसंघ किंवा लक्षवेधी निवडणूक असल्यामुळे या मतदारसंघामध्ये संपूर्ण राज्याकडून या मतदारसंघाकडे डोळे लागलेले आहेत. या मतदारसंघामध्ये कसं मतदान झालेलं आहे, लोकांनी कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या उमेदवाराला जास्ती कल दिलेला आहे हे आपल्याला उद्या सकाळी 7 वाजल्यापासून थोड्या वेळेच्या फरकाने समजेलच. एकूण या निवडणूक प्रक्रियेमध्ये किंवा एकूणच या मतमोजणी प्रक्रियेमध्ये साधारण 14 फेऱ्या होतील असा एक अंदाज आहे आणि प्रत्येक फेरीवार निकाल हा जाहीर होईल. या मतदारसंघामध्ये चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात आणि या मतदारसंघांमधून या इलेक्शनमध्ये यावेळेस टोटल 61.59% मतदान झालेले होते. तसं बघितलं तर यावेळेस मतदान जनजागृतीसाठी फार मोठा प्रयत्न शासनाने किंवा इलेक्शन आयोगाने केलेला होता. परंतु असं जरी असलं तरी मागच्या वेळेसचं जे लोकसभेचं मतदान होतं त्यापेक्षा यावेळेसचं जे झालेलं मतदान आहे त्यामध्ये थोडीशी घसरण झालेली आहे. त्यामध्ये कदाचित उष्णतामान किंवा एकूणच शेतकऱ्यांच्या कामांचा सुद्धा भाग असू शकतो. परंतु राजकीय जर दृष्ट्या बघितलं तर कमी झालेलं मतदान हे कोणाला फेवरेबल ठरेल की कोणाला मारक ठरेल हे प्रत्यक्ष उद्या मतमोजणीमध्येच आपल्याला लक्षात येईल. लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली असली तरी आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते निवडणुकीच्या निकालाकडे. निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना सर्वत्र घोळक्या घोळक्यामध्ये चर्चा सुरू आहे की या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार. आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये तालुका निहाय सिंधुदुर्ग जिल्ह्याची आकडेवारी, त्याचप्रमाणे रत्नागिरी विधानसभा जे रत्नागिरी राजापूर आणि लांजा या 3 ज्या लोक विधानसभेच्या प्रभाग आहेत त्या प्रभागानुसार कोणाला किती मताधिक्य 2014 मध्ये मिळालं होतं ते आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामध्ये निलेश राणे. 2014 मध्ये निलेश राणेंना 22,741 मतं मिळाली होती तर विनय राऊतांना 30,928 मतं मिळाली होती. म्हणजे या ठिकाणी या तालुक्यामध्ये विनय राऊत आघाडीवर होते. कुडाळ तालुक्यामध्ये निलेश राणे यांना 29,499 मतं या ठिकाणी मिळाली होती तर विनय राऊतांना 43,195 मतं या ठिकाणी मिळाली होती. याही तालुक्यामध्ये विनय राऊत आघाडीवर होते. वेंगुर्ला तालुक्यामध्ये निलेश राणे यांना 12,929 मतं मिळाली होती.
तर विरेंद्रवादांना 29,972 मतं मिळाली होती, म्हणजे या ठिकाणी तब्बल 17,000 मताधिक्य वेंगुर्ला तालुक्यामध्ये विरेंद्रवादांना मिळालं होतं. सावंतवाडी तालुक्यामध्ये निलेश राणे यांना 25,960 मतं, तर विनायक राऊत यांना 45,360 मतं, म्हणजे तब्बल 20,000 मतांचं मताधिक्य सावंतवाडी तालुक्यामध्ये मिळालं होतं. त्याचप्रमाणे दोडामार्ग तालुक्यामध्ये 8,476 मतं ही निलेश राणे यांना मिळाली होती, तर विनायक राऊत यांना 13,654 मतं मिळाली होती. कणकवली तालुक्यामध्ये 33,190 मतं ही निलेश राणे यांना मिळाली होती, तर विनायक राऊत यांना 31,232, म्हणजे या तालुक्यामध्ये निलेश राणे हे थोडेसे पुढे होते. वैभव तालुक्यामध्ये 10,491 मतं, तर विनायक राऊत यांना 10,144 मतं, या ठिकाणी 300 ते 350 मतांनी निलेश राणे आघाडीवर होते. देवगड तालुक्यामध्ये 27,583 मतं ही निलेश राणेंना मिळाली होती, तर विनायक राऊत यांना 31,265 मतं या ठिकाणी मिळाली होती. देवगड तालुका हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता, मात्र त्या ठिकाणी विनायक राऊत यांना तब्बल 4,000 मताधिक्य मिळालं होतं. यानंतर राजापूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला असता निलेश राणे यांना 33,873 मतं मिळाली होती, तर विनायक राऊत यांना 46,250 मतं मिळाली होती, म्हणजे तब्बल 13,000 मताधिक्य या राजापूर मतदारसंघामध्ये मिळालं होतं. लांजा विधानसभा मतदारसंघामध्ये 17,426 मतं ही निलेश राणे यांना मिळाली होती, तर विनायक राऊत यांना 25,751 मतं मिळाली होती, म्हणजे विनायक राऊत याही ठिकाणी तब्बल 8,000 मतांनी पुढे होते. आणि रत्नागिरी जो निर्णायक विधानसभा मतदारसंघ आहे, तर या ठिकाणी 57,881 मतं ही निलेश राणे यांना मिळाली होती, तर विनायक राऊत यांना 88,085 मतं या ठिकाणी मिळाली होती, म्हणजे तब्बल 21,000 मताधिक्य रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये मिळालं होतं. 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये विनायक राऊत यांना 1,51,000 मताधिक्य मिळत त्या ठिकाणी विजय झाले होते, मात्र 2019 मध्ये तेवढे मताधिक्य किंवा त्यापेक्षा मोठं मताधिक्य शिवसेनेला मिळेल का, की या ठिकाणी स्वाभिमान ने जो प्रचार केला होता, तळागाळापर्यंत प्रचार केला होता, त्याचा फायदा स्वाभिमान लावून स्वाभिमानचे निलेश राणे हे निवडून येतील का, या संदर्भात उलट सुलट चर्चा सुरू आहे. मात्र खरं चित्र हे निकालानंतर, म्हणजे उद्या लागणाऱ्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. आणि या ठिकाणी या निकालानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण विजय होणार, याचं सगळं जी गणित आहे ती खऱ्या अर्थाने उद्या स्पष्ट होणार आहे.